मित्र हो, आपण वितरणाचे नकाशे या प्रकरणाविषयी आपण माहिती मिळवत होतो. मग मागील याच्यामध्ये आपण टिंब पद्धत याविषयी माहिती मिळवतो. पण टिंब पद्धती टिंब लहान असो किंवा मोठा असो, तो कोणत्या ठिकाणी कसा दिला जातो, त्याचे उपयोग कसे असतात, त्याचे मूल्य कसे असते, याची माहिती आपण तुम्हाला टिंब पद्धत हे जे काही चॅप्टर आहे, हा जो काही भाग आहे, ह्या भागामध्ये मी तुम्हाला शिकवले आहे. मग क्षेत्रधनी जी काही पद्धत आहे, तर या क्षेत्रधनी पद्धत म्हणजे यांची जी काही भौगोलिक जी काही आकडेवारी आहे, तर भौगोलिक आकडेवारीची घटकांची वेगवेगळ्या घटकांनी ती दाखवली जाते. मग हे क्षेत्रधनी पद्धतीमध्ये नकाशे काढताना घटकांचं मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रिया या ठिकाणी राबवल्या जातात. संबंधित घटकाचं मापन सर्वेक्षण म्हणजे त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं जातं, त्या सर्वेक्षणाचा जो भाग आखला जातो, या प्रयत्नातून उपलब्ध झालेले जे घटक आहेत, ते या उपलब्ध झालेल्या घटकामध्ये सर्वेक्षण प्रक्रिया केली जाते. सर्वेक्षण प्रक्रिया ही केली जात असते आणि प्रत्येक उपविभागासाठी एकच मूल्य असतं. प्रत्येक जो उपयोग आहे तो या प्रत्येक उपविभागासाठी काय असतं, एकच मूल्य असतं. म्हणजे एकच मूल्य दिले जातं आणि प्रदेशातील उपविभागातील जे काही घटक आहेत, तर या घटकातील कमीत कमी व जास्तीत जास्त, या घटकातील कमीत कमी व जास्तीत जास्त जे काही मूल्य आहे, ते हे जास्तीत जास्त मूल्य विचारामध्ये घेतले जातात. त्यामुळे प्रत्येक गटानुसार रंगछटा मूल्य विचारामध्ये घेतले जातात. रंगछटा व मूल्य विचारामध्ये घेतले जातात. कारण का, तर तेथील जो प्राकृतिक जो काही भाग आहे, तर त्या प्राकृतिक भागामध्ये एकच ठिकाणच्या रंगछटा नसतील, एकच ठिकाणच्या रंगछटा नसतात आणि विविध प्रकारच्या रंगछटा त्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळे त्यांचं जे काही मूल्य असतं, ते त्याचं हे मूल्य वेगवेगळ्या प्रकारचं असतं. यामुळे त्या ठिकाणी काही रंगछटा असतील, कृष्णध्वज छटा असतील, तर त्यामध्ये त्याचं आकृतिबंध वापरलं जातं. त्याच्यामध्ये ते काय होतं, आकृतिबंध वापरलं जातं. मी हे वापरताना वाटते जे काही मूल्य आहे, तर या मूल्यानुसार होत जातात आणि होत तो मूल्य त्या गटानुसार जे काही नकाशे असतात, तर त्या गटानुसार त्या नकाशावर काढले जातात. आणि इंतभूत जी काही माहिती असते, ते क्षेत्रगणित जी काही पद्धत आहे, प्रत्येक क्षेत्राला प्रत्येकाचं वेगवेगळं मूल्य असतं, प्रत्येक क्षेत्राला प्रत्येकाचा आकार असतो. तुम्ही म्हणाल 92 इतकं लहान क्षेत्र आहे, पण कुठलंही लहान क्षेत्र असतं, त्याच्यापेक्षा एक मोठं क्षेत्र असेल, त्याच्यापेक्षा एक मोठं क्षेत्र असेल. मग क्षेत्राची ही जी मोजमापणी असते, ते सर्वेक्षण सर्वेक्षण करून केली जाते. त्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये अमरावती जिल्ह्याची लोकसंख्येची घनता याचा नकाशा दिला आहे, याचा नकाशा दिला आहे. या नकाशाचा तुम्ही पुरेपूर अभ्यास करा, या नकाशाचा तुम्ही पुरेपूर अभ्यास करा आणि त्या पुरेपूर अभ्यास करून तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञान क्षेत्रगणित पद्धतीमध्ये मिळेल, तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील अशी अपेक्षा करतो.